आजही 24 तास एक पाऊल पुढे। अण्णा, आपण थोडंसं टीम अण्णाविषयी बोलूया। पहिली टीम अण्णा जी होती ती एक प्रकारे बिखरली। या सगळ्यात कुठेतरी अरविंद केजरीवाल यांची राजकीय महत्वाकांक्षा त्याला कारणीभूत होती असं आपल्याला वाटतं? काही असं नाही, पण ज्या अर्थी ते पक्ष आणि पार्टी काढलेले आहे त्या अर्थी मागे मी म्हटलं होतं की असं असू शकेल, मला माहित नाही, पण तो पहिल्यापासून थोडासा त्याग आहे। अरविंद केजरीवाल वैयक्तिक त्याने आपल्या आयुष्यात कुठं अभिलाषा बाळगली नाही, धन दौलतीची, आणि सगळा वेळ दिला तो समाजासाठी दिला आहे। घरातलं तो काही पाहत नाही, पत्नी नोकरीला आहे, तिचा पगार येतो, त्याच्यावरती चालवतो, तर त्याला अभिलाषा नाही। म्हणून माझा त्याच्यावर जो विश्वास आहे तो एवढ्यासाठी की त्याचं चारित्र्य चांगलं आहे। मग त्यांच्या कुठल्या गोष्टीमुळे नेमके तुम्ही दुखावला गेलात असं वाटतं? नाही, दुखावलं नाही गेलं, फक्त त्यांची पद्धती मला आवडत नाही। कारण तो जरी चारित्र्यशील असेल आणि देशात तुम्हाला इलेक्शन लढवायचं तर असे तुमच्यासारखे चारित्र्यशील लोक कसे येतील पक्षात? त्याला काय तुमच्याकडे निकष आहेत? इलेक्शनला जे तुम्ही उभे करणार आहे ते तुमच्यासारखे चारित्र्यशील लोक मिळतील का? हा प्रश्न आहे। हा मला प्रश्न आहे। अण्णा, दुसरा प्रश्न असा येतो की तुम्ही नवीन कोअर कमिटी स्थापन केली, त्याची दिवाळीच्या आधी पहिली बैठक झाल्याचं मला आठवत आहे। त्यानंतर बैठक झाली का? झाली असली तरी माध्यमांना माहिती नाही, आणि का नाही झाली? नाही, आता काय झालं की आम्ही वेगळे झाल्यानंतर दोन रस्ते झाले। मग दुसऱ्या रस्त्याने इंडिया अगेन्स्ट करप्शन, याचे दोन भाग झाले, एक इलेक्शनच्या वाट्याने जाणारा आणि एक चळवळीच्या। आता या चळवळीच्या मार्गाने जाण्यासाठी मग बरेचसे लोक आमच्याकडे आले, म्हणून आम्ही म्हटलं आता राष्ट्रीय स्तरावर एक काम करायचं आहे। प्रत्येक राज्यात असे लोक आहेत इंडिया अगेन्स्ट करप्शन, म्हणून आम्ही म्हटलं राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी आपल्याला कमिटी करावं लागेल, काम चालवलं। म्हणून आम्ही एक कोर कमिटी करण्यासाठी काही लोकांना बोलवल्यानंतर एक दिवस चर्चा केल्या आणि त्याच्यातून जे जाणवलं की त्याच्यामध्ये स्वार्थी लोक खूप बसलेले आहेत, त्यांच्या अभिलाषा आहेत, तू मोठा की मी मोठा, ह्या ज्या गोष्टी दिसून आल्या त्यासाठी आम्ही दिल्लीत एक ऑफिसही घेतलं होतं किरण बेदेने। पण हे सगळं दिसल्यानंतर ती जी मीटिंग झाली होती कोर कमिटी निर्माण करण्यासाठी तो विषय आम्ही सोडून दिला। आता कोर कमिटी करणं बरोबर नाही, असे स्वार्थी लोक जर आले तर काय होणार आहे कोर कमिटी? असं म्हणायचं का की दुसरी कोर कमिटी सुद्धा एक प्रकारे आता बरखास्त आहे? बरखास्त आहे, आज कोर कमिटी वगैरे काही नाही आमच्या कुठलाही, आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनशी आमचा संबंध ठेवला नाही। म्हणजे पुन्हा एकदा अण्णा अकेला चलो रे जनतंत्र मोर्चा। अण्णा, अलीकडच्या काळात व्ही के सिंग तुमच्या बरोबर सातत्यानं दिसत आहेत। व्ही के सिंग हे लष्कर प्रमुख होते, एक प्रकारे तुमच्यासाठी वैयक्तिक पातळीवर, मला माहिती आहे तुम्हाला वैयक्तिकरित्या कोणतीही मोह किंवा कोणतीही अशी अभिलाषा नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण सैन्यामध्ये शिपाई होतात, एका शिपायाच्या मागे, निवृत्त शिपायाच्या मागे एक माजी लष्कर प्रमुख येतो ही एक फार मोठी उपलब्धी ही तुमच्या कार्याची म्हणायला हवी। परंतु ते तुमच्या बरोबर आल्यामुळं किरण बेदी आणि मेघा पाटकर काहीशा दूर गेल्या, चळवळीपासनं मागे राहिल्या? नाही, मेघा पाटकरांचं काय की ते आता एक नॅशनल लेवलला चळवळ चालवतात। तर आम्ही त्यांना विचारलं होतं की असं असं जसं बिहारमध्ये जायचं आहे, तर त्या म्हणाल्या की बा आता आमची नॅशनल लेवलला ही चळवळ आहे, त्या लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय मला वेगळं करता येणार नाही, म्हणून आम्ही ते सोडून दिलं। किरण बेदी आजही आमच्या बरोबर काही ना काही कार्यक्रमात येतात, बोलतात, त्या काही दूर गेलेल्या नाहीत। अण्णा, या वयात तुमचा उत्साह आणि तुमची जी विजिगीषा आहे आशावाद आहे तो दाद देण्यासारखा आहे। काय आहे की हे अण्णा आजारी निमित्त मात्र आहे, तो सगळा करतो आणि करूनही तोच घेतो, निमित्त मात्र त्याने सांगितलं उभं राहा, उभं राहिलं, करता तोच बनलाय, करविता तोच बनलाय, आणि सगळं करून घेतो तो। अण्णा हजारे करू, एक फकीर माणूस काय करणार ज्याच्याकडे पैसे नाही, धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही? याच फकीर माणसानं जनलोकपालाचा लढा उभा केला आणि त्यातनंच आता जनलोकपाल किंवा लोकपाल जे आपण नाव देऊ ते संसदेत कधी पारित होऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती आहे। काय वाटतं? हे करावं लागेल त्यांना,
काय की आम्ही जेवढ्याला आंदोलन केलं 16 ऑगस्ट 2011 तेवढ्याला निवडणूक नव्हती, त्यामुळे यांना भीती वाटत नव्हती. आता निवडणूक जवळ आलेली आहे आणि सरकार घाबरतं कशाला? निवडणूक पडण्याला घाबरतं, बाकी कशाला घाबरत? तुम्हाला असं वाटतं काँग्रेस पडेल या निवडणुकीत? नक्की. जर त्यांनी जन लोकपाल नाही आणला, राईट टू रिजेक्ट नाही आणला, तर हे सरकार पडणार. दुसरं कोणतं सरकार येईल असं वाटतं? दुसरं आलं तरी यांच्याच भाऊबंद आहेत ते. याने ग्रॅज्युएशन केलं आणि ते डॉक्टरेट करतील. म्हणून पक्षाने पार्टीवर आता विश्वास ठेवू नका हे आम्ही जनतेला सांगणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.